कोराड़ी के सावने नागपुर हाईवे पर तेज रफ्तार कार सर्विस रोड से सटे बैरिकेड से टकरा कर बेकाबू होकर पलट गई है। इस भीषण दुर्घटना में दो युवकों की मौत हो गई। जबकि आरोपी चालक और अन्य साथियों सहित तीन युवक गंभीर रूप से जख्मी हो गए हैं। ये घटना कोराड़ी के पांचरा स्थित बीएसएनएल गोदाम के सामने मंगलवार को तड़के 3:45 हुई। मृतकों में महातुला कोराड़ी निवासी आदित्य प्रमोद पुण्यपाल और विक्रम और आयुष मधुकर गाड़ी का समावेश है। वही कार सवार झंडा चौक महातुला निवासी सुजल मानवड़कर, सुजल प्रमोद चव्हाण और आरोपी चालक जय घनश्याम भोंगाड़े गंभीर जख्मी हुए हैं। तीनों जख्मियों का धंतोनी के निजी अस्पताल में उपचार चल रहा है। प्राप्त जानकारी के अनुसार कार क्रमांक MH40AR7040 में चालक जय भोंगाड़े के साथ सभी मित्र कोराड़ी महातुला की ओर लौट रहे थे, लेकिन जय के तेज रफ्तार और लापरवाही से कार चलाने से पांजरा के पास उनकी गाड़ी लोहे के बैरिकेड से टकरा कर पलट गई। किसी माचिस के डिब्बे की तरह अनेक बार पलटी खाने से कार भी पूरी तरह क्षतिग्रस्त हो गई है। आदित्य और विक्रम को गंभीर हालत में उपचार के लिए मेयो अस्पताल पहुंचाने पर डॉक्टरों ने जांच के बाद मृत घोषित किया है, जबकि सुजल मानवड़कर, सुजल चव्हाण और जय को निजी अस्पताल में उपचार के लिए भर्ती किया गया। तर हे जे जसं मी सांगितलं की सावने नागपूर रोडवर हे गाडी चालवत होते आणि त्यांनी मद्यपान जिथे केलं होतं तो स्पॉट पण त्या स्पॉटचे पंचनामा आणि इतर जे साहित्य होतं ते पण आम्हाला मिळालेलं आहे आणि त्या आधारावर आपली पुढच्या जे केस दाखल झालं त्याच्यात आता पुढची कारवाई आमची चालू आहे आणि कोण गाडी चालवत होतं ते पण निष्पन्न झालेलं आहे आणि ते सगळे जे जे एव्हिडन्स आहे याच्यामध्ये ते आम्ही घेतलेले आहे आणि त्या आधारावर आता पुढची आमची कारवाई चालू आहे। इस घटना को लेकर एक रील सोशल मीडिया पर वायरल हो रही है, लेकिन पुलिस ने इसकी पुष्टि नहीं की है। जो वीडियो वायरल हुआ है उसमें कार काफी तेज गति से जिगजैग चलाई जा रही है। कोराड़ी के थानेदार प्रवीण पांडे ने बताया कि जख्मी युवकों की हालत भी चिंताजनक है, कोई बयान देने की स्थिति में नहीं है, इसलिए घटना कैसी हुई और पांचों कहां जा रहे थे यह स्पष्ट नहीं हो पाया है। 9 तारीख सकाळी जवळपास 3 वाजताची एक घटना झालेली आहे, ज्याच्यात 5 मुले होते कारमध्ये आणि ते ओवर स्पीड करत होते, कारण ते एक व्हिडिओ पण आम्हाला प्राप्त झालेला आहे। तो आतमध्ये एक मुलगा होता, त्यांनी तो बनवलेला आहे आणि त्याच्यात हे निष्पन्न होतो आहे की कसे तो ते रॅश ड्रायविंग करत होते, किती स्पीडमध्ये होते आणि तसेच म्युझिक पण फार मोठा त्या आवाजात होता आतमध्ये, आणि ती इतकं रॅश ड्रायविंग करत होते की गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि तिच्या जे क्रॅश बॅरियरवर धडकली आणि तिच्यानंतर ओव्हरटर्न 2-3 वेळे झाली आणि त्याच्या 2 मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 मुले जे गंभीर जखमी आहे। एक मुलगा ICU मध्ये आहे आणि त्याच्यावर आता उपचार चालू आहे। प्रथमदर्शनी असं दिसतंय की ते दारूचे नशेत होते आणि त्यामुळे त्यांची गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झालेला आहे। आणि ह्या जी घटना घडलेली आहे त्याच्यावर म्हणजे त्यांनी स्वतःहून ते काळजी घेतली पाहिजे होती असं आम्हाला वाटतंय। सावनेर नागपूर रोडवरची ही घटना आहे आणि ओव्हर स्पीड केली नाही त्यांनी पाहिजे होती। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।